कोरोनाच्या सावटाखाली यंदा गणेशोत्सवाला सुरुवात झाली। अहमदनगर शहराचे ग्रामदैवत असलेल्या श्री विशाल गणपतीची प्रतिष्ठापना मोठ्या उत्साहात संपन्न झाली। परंपरेनुसार पोलीस अधीक्षक अखिलेश कुमार सिंग यांच्या हस्ते गणपतीची महापूजा करण्यात आली। दरवर्षी ढोलताशांच्या गजरांमध्ये गणेशाची प्रतिष्ठापना होत असते, मात्र यावर्षी सर्वत्रच कोरोनाचं संकट असल्यामुळे विशाल गणपतीची प्राणप्रतिष्ठा अत्यंत शांततेमध्ये आणि सोशल डिस्टन्सिंगचं पालन करून करण्यात आली। एकीकडे कोरोनाचं संकट तर दुसरीकडे गणपती आणि मोहरम एकत्र आल्यानं अहमदनगर शहरामध्ये चोख व्यवस्था करण्यात आली असून यावर्षी सर्वांनी घरीच बसून गणेशोत्सव साजरा करावा असं आवाहन या प्रसंगी पोलीस अधीक्षक अखिलेश कुमार सिंग यांनी केलं। सर्व नगरवासियांना सर्व जिल्हावासियांना हे पवित्र सणाच्या निमित्ताने मनापासून सहकुटुंबी हार्दिक शुभेच्छा आहेत। आणि जसा सध्याचा वातावरण आहे, सर्वांनी आपले सहकुटुंब परिवारामध्येच घरामध्येच राहून या सणाचा साजरा करायचा आहे। त्याप्रमाणे मोहरमचं जे नियोजन आहे ते पण घरामध्येच राहून ते आपल्याला करायचं आहे। यावर्षी जी परिस्थिती आहे आपण सर्वांना माहिती आहे, पण याच्यामध्ये धार्मिक भावना, देशभावना, समाजभावना, विश्वभावना त्याच्यामध्ये काही कमी करायची आवश्यकता नाही। फक्त आपल्याला साजरा करताना सर्व जे काही दक्षता आहे त्याचं पालन करायचं आहे। मास्क असो, सोशल डिस्टन्सिंग असो, आणि जास्तीत जास्त घरातच राहून आपल्याला आपले जे प्रार्थना आहे, आपले जे घरगुती गणपती आहे त्यांच्यासोबत समय अतिशय आनंदाने, अतिशय प्रसन्नतेने व्यतीत करायचे। जे सार्वजनिक गणपती आहे त्याच्यामध्ये जे नियम आहे त्यांच्या योग्यरीतीने पालन करायचे आहे। त्याचप्रमाणे इतर आपला मोहरम सण जे आहे त्या बाबतीत पण आपल्याला ते काही सण काळजी घ्यायची। सर्वांना मनापासून शुभेच्छा आहे सर्वांनी, आणि या सणाच्या निमित्ताने आपल्या देशामध्ये समाजामध्ये सुख शांती समृद्धी आणि आरोग्य लाभेल सर्वांना अशी मी ईश्वरासाठी प्रार्थना। न्यूज रिपोर्टर सचिन गायकवाड, एसएन मीडिया, अहमदनगर।